नमस्कार मित्रांनो, मी अभिजित आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आदेश 2020. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की सेवार्थ प्रणालीमध्ये ऑफिस डिटेल्स कसे एडिट करायचे आहेत ते. तर मित्रांनो, या अगोदर आपण सेवार्थाची तोंडओळख माझ्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. तर त्यापुढचे हे जे तीन ऑप्शन्स आहे, आपल्याला नेहमी न लागणारे असे हे ऑप्शन आहे. क्वचित प्रसंगी आपल्याला हे ऑप्शन्स वापरावे लागतात. तर हे कसं एडिट करायचं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर सर्वप्रथम या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड टाकून, त्यासोबत हा कॅप्चा टाकून आपण या ठिकाणी लॉग इन करत आहोत. सबमिट या बटनवर मी क्लिक केलेलं आहे आणि ही विंडो या ठिकाणी नवीन ओपन झालेली आहे, ज्यामध्ये आपल्याला जायचं आहे वर्क लिस्ट या ऑप्शनमध्ये. तर आता वर्क लिस्टमध्ये आपण पेरोल या ऑप्शनमध्ये जाणार आहोत. ज्यानंतर ऑर्गनायझेशन ऑफिस प्रोफाईल या ठिकाणी, त्यामध्ये गेल्यानंतर हे तीन जे ऑप्शन बघत आहोत आपण, या तीनही ऑप्शनबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये ऑर्गनायझेशन इन्फॉर्मेशन, ऑफिस डिटेल्स आणि मेंटेन डिडिओ हिस्ट्री. तर एक नंबरच्या ऑप्शनमध्ये आता सुरुवातीला आपण जाऊयात. त्यामध्ये गेल्यानंतर हे पेज या ठिकाणी ओपन होत आहे. आपण बघत आहात की डिपार्टमेंटल जी माहिती आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट, सायनिंग ऑथॉरिटी, त्याचप्रमाणे बँक डिटेल्स, आपल्याला वेतन देणारी आपली जी संस्था आहे या संस्थेचे डिटेल्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आणि आपल्याला यामध्ये काही बदल करायचे असतील, आपले अधिकारी बदलले असतील, पदनाम बदलले असतील आणि त्यासंबंधी माहिती ही जर बदललेली असेल, तर त्या बदलाच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी हे ऑप्शन जे आहे हे आपल्याला उपयोगी पडतं. किंवा बँक डिटेल्स बदललेले असतील, आपण बघत आहात या ठिकाणी बँक डिटेल्स जर आपल्याला बदलायचे असतील तर तेसुद्धा आपण या ठिकाणी बदलू शकतो. मी या अगोदरच म्हटलं की क्वचित प्रसंगी आपल्याला या ऑप्शनचा उपयोग होतो. तर ह्या एवढ्या बाबी आहेत या आपण यामध्ये बदलू शकतो. तर अशा पद्धतीने खालच्या बाजूला जे एडिटचं बटन दिलेलं आहे, या एडिटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या एडिटवर क्लिक केल्यानंतर आपण ही वरची माहिती यामध्ये बदल करू शकतो. आता या ठिकाणी एडिटवर मी क्लिक करतो आहे. एडिटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण बघत आहात की या ठिकाणी आता आपण एडिट करू शकतो. हे सगळे लॉक जे बॉक्सेस होते हे आता ओपन झालेले आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आपल्याला पाहिजे ती माहिती एडिट करू शकतो. त्यानंतर दुसरा ऑप्शन आपण बघू शकतो, ऑफिस डिटेल्स. अतिशय सोपे असे हे तीनही ऑप्शन आहे. एडिट केल्यानंतर त्या ठिकाणी आपण सेव्ह करू शकतो. या ठिकाणी आपल्याला सेव्ह करायचं नाही, त्यामुळे आपण तसंच पुढे जातो आहे. यानंतर पुढच्या पानावर असंच ऑफिस डिटेल्स, ॲड्रेस डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स ही सुद्धा माहिती आपल्या कार्यालयाची या ठिकाणी आहे. यामध्ये आपल्याला जर बदल करायचं असेल मित्रांनो, तर त्याच पद्धतीनं आपण पुन्हा एकदा खालच्या बाजूला जी आपल्याला बटन्स दिलेली आहे, या बटन्समध्ये आपल्याला पुन्हा एकदा एडिट या बटनवर जावं लागेल. ही सगळी माहिती आपण बघत आहोत, ईमेल आयडी आहे, तुमचं ऑफिस कोणत्या क्षेत्रात येतं, नक्षलिस्ट भाग आहे का, आदिवासी भाग आहे का, ही सर्व माहिती आपल्याला जर बदलायची असेल तर या ठिकाणाहून आपण ती बदलू शकतो. त्याच पद्धतीने एडिटवर जाऊन आपण या माहितीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल असेल तो आपण बदल करून या ठिकाणी सेव्ह या बटनवर क्लिक करून ही माहिती सेव्ह करू शकतो. अतिशय सोपी अशी ही पद्धत, नेहमी न लागणारी अशी ही माहिती. परंतु आपल्या माहितीसाठी या ठिकाणी मी सांगतोय पुनश्च एकदा, तिसऱ्या ऑप्शनमध्ये आपण मेंटेन डिडिओ हिस्ट्री या ऑप्शनच्या बद्दल आता थोडक्यात जाणून घेऊया. तर या ऑप्शनमध्ये आता मी जातोय, इथे मी क्लिक केलेलं आहे. आपले जे डिडिओ आहे, ड्रॉइंग अँड डिस्बर्सिंग ऑफिसर जे आहेत आपले, थोडक्यामध्ये आपल्याला सांगायचं झालं तर आपल्याला वेतन देणारे जे अधिकारी आहे यांच्या बाबतीमध्ये काही बदल या ठिकाणी करायचे असेल तर आपल्याला क्रिएट न्यू एंट्री यावर क्लिक करून या ठिकाणी ॲड न्यू एंट्रीमध्ये जाऊन त्या अधिकाऱ्याचं नाव, पदनाम, तारीख इत्यादी माहिती जी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे ती माहिती या ठिकाणी आपण भरून ॲड न्यू एंट्री या बटनवर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आपण ही माहिती एडिट करू शकतो, नव्यानं भरू शकतो.
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या कर्मचारी बांधवांमध्ये शेअर नक्की करा, आणि आपण जर अद्यापपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.